विक्रांत, विक्रांत, अहो ताई हाक मारतीये, ताई हाक मारतीये मला. हो, दोनदा हाक मारली तिने. नीट वागा बाळा, सगळ्यांना सांभाळून राहा आणि जावई बापूंची काळजी घे. ताई, विक्रांत वाट पाहताय. जावई बापू, पोरीची काळजी घ्या. तुम्ही नका काळजी करू, अहो आम्हाला मुलीसारखीच आहे. येऊ या. म्हणजे तो सुद्धा सणच आहे ना, आणि संक्रांत आणि विक्रांत जुळून येत होत म्हणून मी तसं बोलले. मला वाटलं तिळगुळ हलवा, पतंगांची संक्रांत म्हणजे बेस्ट आहे. संक्रांत म्हणजे संकट. अगं चांगलं नसतं ते. ओ सॉरी ताई, त्यापेक्षा हा उखाणा घे ना. अबोलीच्या फुलाचा गंध काही कळे ना, विक्रांतचं नाव घेण्यास शब्द काही जुळे ना. अरे वा, सकाळपासून झालेले अपशकुन कमी झाले की काय, म्हणून नवरदेवाचं नाव सुद्धा तिच्या बहिणीनं घेतलं. सकाळी ओवाळताना दिवा दोनदा विझला, उंबरठ्यावरचं मापट लाथाडलं गेलं, आणि आता या सगळ्याची सांगता ही संक्रांतीनं झाली. मामा जरा गप्प बसा. का काय झालं, मी काय खोटं बोलतोय का? पण खरं सांगायलाच हवं का? काय बिघडलं काय?
सांग ना। नानू अगं पण बोलायचं नाही, वर जा वर जा। अरे चला, काय कॉफी बिफी कोणी आणणार आहे का? हो मी घेऊन येते। विक्रांत त्या आता तरी इथे नको आहे, एकट्याने वर जाणं बरं दिसणार नाही। झोपली का रे मुलं? हो झोपली। ये निर्मला ताई, ये मी यांना सांगत होतो तुम्ही त्या उखाण्याचं काय एवढं मनाला लावून घेऊ नका। अहो पण ही काही उखाणे घेण्याची पद्धत झाली का? आमच्याकडे त्याचंही कौतुकच होईल। कौतुक? ऐका ना, आमच्या या दळवी घराण्यामध्ये गेल्या 58 वर्षामध्ये एकही मुलगी जन्माला आलेली नाही या निर्मला नंतर। काय? हो, आणि आता मोहन आहे ना, या मोहनचं लग्न झाल्यानंतर ही आली ना, त्याच्यानंतर एकही मुलगी सून म्हणून या घरात आलेली नाही। आणि आली ही अशी। आम्ही खरंच भाग्यवान की आम्हाला अशी सून मिळाली। आणि तुम्ही ना काळजी करू नका, आजपासून तुमची मुलगी आमची मुलगी असं समजा। नशीबवान आहे आमची मुलगा, नाहीतर आई बापा विना वाढलेल्या अशा मुलीला असं सासर। हे आता कशाला? चला निघूया का मग आता? निघू आम्ही। तुझ्या बॅग्स रूम वर ठेवल्या, त्यात प्रत्येक बॅगे भरलेस। मानसी माहितीये मला। लव लव यू टू। आमच्या मुलीला, सॉरी तुमच्या मुलीला सांभाळ। येऊ येतो, काही काळजी करू नका। कंकण कत्री अणू